नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पौष्टिक व टेस्टी चटणीचे चार प्रकार आज आपण बघणार आहोत जेवताना साईड डिश म्हणून ह्या चटण्या ताटात वाढू शकता पौष्टिक असल्यामुळे दररोजच्या जेवणात ह्यातील एक तरी चटणी असावीच त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल ह्या टिफिनला देऊ शकता प्रवासात नेऊ शकता झटपट सोप्या व पौष्टिक चटण्या कशा बनवायच्या ते आपण बघूया ह्या चटण्या पौष्टिक असल्यामुळे वर्षभर खाऊ शकता फक्त योग्य प्रमाणात खाव्या चटणीचा पहिला प्रकार आहे जवसाची चटणी त्यासाठी कढई गरम केली आहे त्यात एक कप जवस घालूया हे स्वच्छ निवडून घेतले आहे गॅसची फ्लेम लो आहे जवसाला अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स असेही म्हणतात जवस सतत हलवावे त्यामुळे ते एकसारखे भाजतील हे भाजायला लागले की उडतात आणि फुटतात ह्या चटणीमुळे जेवणाची चव वाढते तोंडाला चव येते त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे ज्यांना जवस खायला आवडत नाही त्यांना अशी टेस्टी चटणी बनवली तर ते आवडीने खातील जेवणात तोंडी लावायला चटणी नसेल तर जेवण अपूर्ण वाटते जवसामध्ये ओमेगा थ्री फायबर विटॅमिन्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते हे अँटीऑक्सिडंट आहे वजन कमी करण्यासाठी कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी चेहरा तजेलदार दिसण्यासाठी केसांच्या उत्तम आरोग्यासाठी डायबिटीज बी पी असेल तर ही चटणी दररोजच्या जेवणात आवश्यक हवी गुडघेदुखी सांधेदुखी बद्धकोष्ठ हाडांचे सांधे कमकोत झाले तर ही चटणी आवश्यक हवी जवस भाजले आहेत जवस व्यवस्थित भाजले की चटणी टेस्टी होते हे काढून घेऊया जवसाच्या चटणीत आवडत असल्यास थोडेसे किसलेले सुके खोबरे किंवा थोडासा कढीपत्ता भाजून घालू शकता पाव कप तीळ भाजून घेऊया काही गृहिणींची मुले शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असतात त्यांना अशी पौष्टिक चटणी करून दिली तर ते आवडीने खातील फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तीळ भाजले आहेत जवस व तीळ थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले जवस व तीळ मिक्सरच्या भांड्यात घालूया तिखट अर्धा मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा जिरे एक छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा लसूण दहा ते बारा पाकळ्या लसणामुळे चटणी खूप टेस्टी होते खराब होत नाही मीठ चवीनुसार मिक्सर बंद चालू बंद करून बारीक करून घेऊया अशा पद्धतीने चटणी बारीक करून घेतली आहे खूप छान फ्लेवर येत आहे एका बौलमध्ये काढून घेऊया जवस हे सुपरफूड आहे पौष्टिक जवस दररोजच्या जेवणात समाविष्ट करण्यासाठी ही टेस्टी चटणी उत्तम पर्याय आहे एक दोन चमचे जवसाची चटणी भाजी किंवा डाळीमध्ये मिसळून खाऊ शकता जवसाच्या चटणीत थोडेसे तेल किंवा तूप घालून खाऊ शकता दही घालून सुद्धा खाऊ शकता पोळीवर चटणी व तेल घालून त्याचा रोल करून मुलांना टिफिनला देऊ शकता मुले ही आवडीने खातील ही खूप हेल्दी चटणी आहे वरण भात भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता पौष्टिक असली तरीही प्रमाणातच खावी जवसाची चटणी तयार आहे दुसरा प्रकार आहे तिळाची चटणी गरम केलेल्या कढईत एक कप गावरान तीळ घालूया गॅसची फ्लेम लो आहे तीळ सतत हलवावे त्यामुळे ते एकसारखे भासतील हे खमंग भाजून घेऊया तीळ निवडून घेतले आहे लो फ्लेमवरच तीळ व्यवस्थित भासतात ते भाजले की तडतड आवाज येतो तिळाच्या चटणीसाठी गावरान तिळच घ्यावी त्याने चटणी खूप टेस्टी होते पौष्टिक होते तिळामध्ये कॅल्शियम असते त्याने हाडे दात केस स्ट्रॉंग होतात त्यामुळे तिळाची चटणी अवश्य खावी गावरान तीळ अवेलेबल नसतील तर पॉलिशची घेऊ शकता तीळ जास्त भाजू नये नाहीतर चटणी कडवट लागते हे लवकर भाजतात तीळ फुगले आहेत व तडतड आवाज येत आहे म्हणजेच हे, हे भाजले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ भाजल्याचा खमंग वास येत आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता पाव कप किसलेले सुके खोबरे घालूया सोनेरी रंग आला की हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात तिळ व खोबरे घालूया चटणी टेस्टी होण्यासाठी तीळ व्यवस्थित भाजणे खूप महत्वाचे आहे लसूण दहा ते बारा पाकळ्या लसणामुळे चटणी खूप टेस्टी होते आवडत नसेल तर घालू नका एक छोटा चमचा जिरे, जिरे अवश्य घाला ह्याने चटणी टेस्टी होते तिखट अर्धा मोठा चमचा तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा ह्याने रंग छान येतो व चटणी जास्त तिखट होत नाही हिंग पाव छोटा चमचा चवीनुसार मीठ आवडत असल्यास थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी बारीक करून घेतली आहे काढून घेऊया ही खूपच टेस्टी झाली आहे खूप छान दिसत आहे खमंग झाली आहे ह्या चटणीमुळे तोंडाला चव येते ही तिळाची चटणी खाताना थोडेसे तेल किंवा तूप घालून खाऊ शकता किंवा दह्यात कोशिंबीरमध्ये मिसळून खाऊ शकता चपाती भाकरी वरणभात पराठे ह्याबरोबर खाऊ शकता दररोज तीळ खाण्यात यावे म्हणून ही चटणी अवश्य बनवावी तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आहारात ह्या चटणीचा समावेश अवश्य करावा अशी ही पौष्टिक तिळाची चटणी खूप झटपट होते तिळाची चटणी तयार आहे कढीपत्त्याची चटणी हा तिसरा प्रकार बघूया त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यात पाव कप गावरान तिळ भाजून घेऊया हे खूप पौष्टिक असतात तीळ सतत हलवावे त्यामुळे ते छान भाजतील तडतड आवाज येत आहे हे भाजले आहे आता अर्धा कप किसलेले सुके खोबरे घालूया सोनेरी रंगावर भाजून घेऊया करपू देऊ नये खोबरे चांगले भाजले तर चटणी खूप दिवस टिकते प्लेटमध्ये काढून घेऊया कढईत एक छोटा चमचा तेल गरम करूया दोन कप कढीपत्ता घालूया कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे हा कढीपत्ता स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करून घेतला आहे तुम्ही हा फॅन खाली सुकवून घेऊ शकता हा उन्हात वाळवायचा नाही त्याने चटणी टेस्टी होणार नाही ताजी कढीपत्त्याची चटणी खूप टेस्टी होते जेवताना किंवा नाश्त्यामध्ये कढीपत्ता असेल तर तो आपण काढून टाकतो पण कढीपत्त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते केसांच्या समस्यावर ही कढीपत्त्याची चटणी एक सहज सोपा उपाय आहे त्वचा तजेलदार राहते चटणी कोलेस्टरॉल वाढू देत नाही ज्यांना डायबिटीज आहे हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी ही चटणी अवश्य खावी ह्या चटणीत खूपच औषधी गुणधर्म आहेत केसांच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे असे सर्वांनाच वाटत असते त्यासाठी ही खमंग व टेस्टी चटणी बनवली तर सर्वजण आवडीने खातील कढीपत्ता भाजला आहे कुरकुरीत झाला आहे कढीपत्ता ओलसर राहिला तर चटणी जास्त दिवस टिकत नाही हा काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले कढीपत्ता तीळ व खोबरे घालूया तिखट दोन छोटे चमचे जिरे एक छोटा चमचा लसूण सात ते आठ पाकळ्या हिंग पाव छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा चवीनुसार मीठ मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे बारीक करून घेऊया अशा पद्धतीने कढीपत्त्याची चटणी बारीक करून घेतली आहे चटणीचा खूप छान फ्लेवर येत आहे खूपच टेस्टी झाली आहे ह्या कढीपत्त्याच्या चटणीचे खूप फायदे आहेत त्यामुळे ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला अवश्य खायला द्या ही चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी भाकरी चपाती पराठे ओतप्पा डोसा इडली ह्याबरोबर खाऊ शकता पौष्टिक चटणीचा चौथा प्रकार आहे कारळाची चटणी त्यासाठी कढई गरम केली आहे त्यात एक कप कारळे घालूया खमंग भाजून घेऊया हे निवडून घेतले आहेत कारळे सतत हलवावे त्यामुळे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजतात गॅसची फ्लेम लो आहे कारळाला खुरसने मानतात कारळे भाजायला लागले की तडतड आवाज येतो हे करपू देऊ नये नाहीतर चटणी टेस्टी होणार नाही ही कारळाची चटणी आरोग्यासाठी पोषक आहे इम्युनिटी बूस्ट करते हार्टसाठी खूप चांगली आहे प्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते कारळामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते कारळे भाजल्याचा तडतड आवाज येत आहे हे भाजल्याचा खमंग वास येत आहे काढून घेऊया आता आपण पाव कप शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाण्याऐवजी तुम्हाला तीळ किंवा खोबरे आवडत असेल तर ते घेऊ शकता ही चटणी खूप टेस्टी होते त्यामुळे तोंडाला चव येते शेंगदाणे भाजले आहेत कारळे व शेंगदाणे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले कारळे व शेंगदाणे घालूया जिरे एक छोटा चमचा लाल तिखट दोन छोटे चमचे लसूण बारा ते पंधरा पाकळ्या लसणामुळे चटणी खूप टेस्टी होते काश्मिरी लाल तिखट एक मोठा चमचा हिंग पाव छोटा चमचा चवीनुसार मीठ हे सर्व बारीक करून घेऊया मिक्सर चालूबंद चालूबंद करून बारीक करूया अशा पद्धतीने कारळाची चटणी बारीक करून घेतली आहे ही काढून घेऊया चटणीचा खूप छान फ्लेवर येत आहे जेवताना ह्या चटणीवर थोडेसे तेल किंवा तूप घालून खाऊ शकता चपाती भाकरी फुलके पराठे किंवा वरणभाताबरोबर वर खाऊ शकता दह्यात मिसळून खाऊ शकता बटाट्याचे भरीत वांग्याची भरीत गवारीची भाजी किंवा वांग्याच्या भाजीत ह्या कारळाच्या चटणीचा वापर करू शकता खूप टेस्टी लागते भाजीमध्ये शेंगदाण्याच्या कुटाऐवजी ही चटणी थोडीशी घालू शकता तयार आहेत जवसाची चटणी तिळाची चटणी कढीपत्त्याची चटणी आणि कारळाची चटणी ह्या सर्व चटण्यांमध्ये तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्या खलबत्त्यात कुटून घेऊ शकता किंवा पाट्यावर वाटून घेऊ शकता भाजी संपली तर ह्या चटण्या खूप उपयोगी पडतात आणि भाजी आवडत नसेल तर ह्या पौष्टिक चटणीबरोबर पोटभर जेवण करू शकता एखाद्या भाजीत आवडीची चटणी मिसळून खाऊ शकता त्यामुळे भाजी जास्त टेस्टी लागेल ह्या चटण्या फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही ह्या एक महिना टिकतात सर्व चटण्या पौष्टिक असल्यामुळे खायलाच हव्या पण तरीही तुम्हाला ह्यातील कुठली चटणी जास्त आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तयार आहे पौष्टिक चटणीचे चार प्रकार तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद